प्रस्तुत करता महाराष्ट्राचा महाब्रँड नांदेड लातूर पुणे नंतर आता कोल्हापुरात। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट, 2 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी। स्फोटावेळी 40 कामगार करत होते काम। इगतपुरीतल्या जिंदाल कंपनीतल्या स्फोटात 2 जण ठार, 19 जखमी तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक। मुख्यमंत्र्यांकडून इगतपुरीतल्या जखमींची विचारपूस, मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये तर जखमींवर खर्च करणार सरकार। जिंदाल कंपनी प्रशासनाकडून न्यूज स्टेटच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की, जखमीच्या माहिती देण्यासही नकार। छत्रपती संभाजीराजे धर्मवीरच होते, अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, नितेश राणेंची मागणी। कोरेगाव भीमामध्ये लाखो आंबेडकरी अनुयायांकडून जयस्तंभाला अभिवादन, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं घरातूनच अभिवादन। शिंदे फडणवीस सरकार केव्हाही कोसळेल, संजय राऊत यांच्यानंतर एकनाथ खडसे यांचंही भाकीत। शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं 102व्या वर्षी निधन, एकदा खासदार तर 5 वेळा राहिले होते आमदार।